शहरात दिवसेंदिवस फसवणुकीच्या घटनेत वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता पाचपावली पोलीस स्टेशन पोलिसांनी लोकांना वाहनासाठी कर्ज देण्याचं अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. या अंतर्गत अपराध क्रमांक 758/22 कलम 403, 419, 421, 422, 524, 506 ब 294, 284 आणि 385, 386 IPC-नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादी गीतेश चंद्रकांत गोतमारे हे टाटा फायनान्स कंपनीमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत असून टाटा फायनान्स कंपनीने ज्या ज्या कर्जधारकांना आधी वाहन घेण्याकरिता कर्ज दिले होते असे एकूण 26 वाहनधारक आहेत. त्यांच्यामध्ये फिर्यादी यांनी आरोपी नामे गुलाम पॅरेसाफ अशर्फी वय वर्ष 40 पोलीस स्टेशन यशोधरा नगर यांचा भाऊ मुस्तफा अशर्फी त्याचा मित्र लोकेश सरपे इर्शाद कुरेशी सलीम आणि जावेद असे एकूण 7 आरोपी यांच्यावर सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील फिर्यादीने नमूद केले आहे टाटा फायनान्स कंपनी ज्या कर्जधारकांना वाहनासाठी कर्ज उपलब्ध करून देते त्या कर्जधारकांची यादी कंपनीमधून प्राप्त करून गुलाम अशर्फी हा परस्पर कर्जधारकांना जाऊन भेटतो व तुम्ही फक्त 5 किंवा 6 महिनेच कर्ज भरण्याची आवश्यकता आहे असं बोलून त्यांना आमिष दाखवून नंतर त्यांना कर्ज भरण्यास भाग पाडतो आणि त्यानंतर जर कर्जधारकांनी हप्ते भरणे बंद केल्यास कंपनीचे रिकव्हरी एजंट त्याच्याकडे गेले असता त्यांना अशी माहिती मिळते की गुलाम अशर्फी यानेच त्या कर्जधारकांना असं सांगितलं की टाटा फायनान्स कंपनीने त्यालाच सदरच्या गाड्या तुम्ही कर्ज भरणे बंद केल्यामुळे त्या सेलिंगचा त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे व त्याने स्वतःचा यंग फोर्स नावाचा ग्रुप त्याने तयार केला आहे. त्यात त्याने हाताची मूठ असलेल्या चिन्हाचा त्याने वापर केला असून त्यावर यंग फोर्स असे लिहिलं आहे. ते चिन्ह जर एखाद्या गाडीवर असलं तर त्या गाडीला थांबवण्याची कोणाचीही हिंमत होत नाही एवढं दहशत त्यांनी निर्माण केली असल्याची माहिती पाचपावली पोलीस स्टेशनचे PI मेंढे यांनी दिली. पोलीस स्टेशन पाचपावली येथे अपराध क्रमांक 758/22 कलम 403, 419, 421, 422, 424, 506 ब 294, 384 आणि 386 IPC-नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील फिर्यादी गीतेश चंद्रकांत गोतमारे हे टाटा फायनान्स कंपनीमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत आहे. टाटा फायनान्स कंपनीनी ज्या ज्या कर्जधारकांना गाडी वाहन घेण्याकरता कर्ज दिले होते असे एकूण 26 वाहनधारक आहेत. त्याच्यामध्ये फिर्यादी यांनी आरोपी नामे गुलाम पॅरेसाफ अशरफी वय 40 वर्ष राहणार यादवनगर पोलीस स्टेशन यशोधरा नगर त्याचा भाऊ मुस्तफा अशरफी त्याचा मित्र लोकेश सरपे इब्राहिम खान इशाक कुरेशी सलीम आणि जावेद अशा एकूण 7 आरोपीविरुद्ध सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील फिर्यादीत असे नमूद केलेले आहे की टाटा फायनान्स कंपनी ज्या कर्जधारकांना वाहनासाठी कर्ज उपलब्ध करून देते त्या कर्जधारकांची लिस्ट कंपनीमधून प्राप्त करून गुलाम अशरफी हा परस्पर त्या कर्जधारकांना जाऊन भेटतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही 5-6 महिने फक्त कर्ज भरायची आवश्यकता आहे त्याच्यानंतर कर्ज नाही भरलं तरी मी तुमचं काय असेल ते प्रकरण सेटल करून देतो असं त्यांना आमिष दाखवून कर्ज भरण्यास बंद करतो करावा भाग पाडतो. आणि त्यानंतर कर्जधारकांनी जर इन्स्टॉलमेंट भरणं बंद केलं तेव्हा कंपनीचे जे रिकव्हरी एजंट आहे टाटा फायनान्सचे ते त्यांच्याकडे जात असतात तेव्हा त्यांना अशी माहिती मिळते की गुलाम अशरफी यानेच त्या कर्जधारकांना असं सांगितलं की टाटा फायनान्स कंपनीने त्यालाच सदरच्या गाड्या तुम्ही कर्ज भरणं बंद केल्यामुळे त्याला सीजनचं त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आणि त्याचा स्वतःचा यंग फोर्स नावाचा त्यांनी ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपचं एक हाताची मुठ्ठी असलेलं सिम्बॉल आहे आणि यंग फोर्स असं त्यावर लिहिलेलं असतं. तो सिम्बॉल जर एखाद्या गाडीवर चिटकवला तर त्या गाडीला कोणीही सीज करण्याची हिंमत किंवा ताब्यात घेण्याची हिंमत दाखवत नाही एवढी त्याची दहशत आहे. परंतु जेव्हा फिर्यादीला असं समजतं की गुलाम अशरफी यानेच त्या कर्जधारकांना असं सांगितलं की कंपनीने त्याला ती गाडी सीज करण्याची हे दिलेली आहे परवानगी दिलेली आहे असं सांगून त्या कर्जधारकाकडून जोर जबरदस्तीने धमकावून गुंडशाहीच्या बळावर त्या गाड्या त्यांच्याकडून हिसकावून नेलेल्या आहे आणि त्या गाड्या परस्पर विल्हेवाट लावली त्या गाड्यांची. कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह भाग्यश्री डोंगे यांची रिपोर्ट.